नमस्कार मित्रांनो, आपण रिसर्च प्रपोजलच्या पहिल्या भागामध्ये पहिल्यांदा प्रस्तावना, त्यानंतर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर आणि मेथॉडॉलॉजीचा काही भाग पाहिला. मेथॉडॉलॉजी या शीर्षकांतर्गत एम येतं, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ज येतात, त्यानंतर हायपोथेसिस येतं. हे सगळं मेथॉडॉलॉजीच्या अंडर येतं. त्याचाच पुढचा भाग आपण या पार्ट टूमध्ये बघणार आहोत. एकदा हायपोथेसिस संपले म्हणजे आपल्याला सॅम्पल किंवा नमुना याचा विचार करावा लागतो. व्हाईल सिलेक्टिंग द सॅम्पल फॉर युअर स्टडी, फर्स्ट डिफाईन द पॉप्युलेशन ऑफ युअर रिसर्च, बिकॉज पॉप्युलेशन हॅज डिफरंट मीनिंग इन रिसर्च, व्हाईल पॉप्युलेशन हॅज डिफरंट मीनिंग इन युअर एव्हरीडे लँग्वेज और एव्हरीडे कम्युनिकेशन बिझनेस. सो आय शॅल फर्स्ट मेक द डिफरन्स बिटवीन पॉप्युलेशन अँड सॅम्पल. सपोज आय वॉन्ट टू स्टडी द पी एच डी स्कॉलर्स हू आर रजिस्टर्ड अंडर वन युनिव्हर्सिटी, से वाय सी एम ओ यू. लेट अस इमॅजिन दॅट देर आर 550 स्टुडंट्स, दे हॅव रजिस्टर्ड फॉर पी एच डी इन वाय सी एम ओ यू. म्हणजे या विद्यापीठाच्या अंतर्गत समजा 550 विद्यार्थ्यांनी आपल्या पी एच डीकरता रजिस्ट्रेशन केलं, अँड दे बिलॉंग टू डिफरंट फॅकल्टीज. काही इंजिनिअरिंगचे आहेत, काही सायन्सचे आहेत, काही आर्ट्सचे आहेत, काही मॅनेजमेंटचे आहेत. ओके, तर एकूण 550 जे आहेत, 550, दॅट विल बी माय पॉप्युलेशन. ऑल राईट, दॅट इज नॉट माय सॅम्पल. म्हणजे रिसर्चमध्ये पॉप्युलेशनची व्याख्या ही अशा प्रकारे केली जाते. 550 इज माय पॉप्युलेशन. सपोज आउट ऑफ दीज 550, 200 स्कॉलर्स आर इन सायन्स फॅकल्टी. 200 स्कॉलर्स सायन्स फॅकल्टीचे आहेत. 100 स्कॉलर्स इन कॉमर्स फॅकल्टी. 100 जण कॉमर्स फॅकल्टीचे आहेत. 200 दे आर फ्रॉम सोशल सायन्सेस अँड 50 इन टेक्निकल फील्ड. सो 200 प्लस 100 प्लस 200 प्लस 50 इज इक्वल टू 550. Agreed, this is my population. Now I want to study on them, so I shall not study all the 550 subjects. I can carry out this study with only 55 subjects. 550 जरी माझी पॉप्युलेशन असली तरी 550 लोकांबद्दल मी निष्कर्ष काढू शकतो. कशाच्या आधारे? फक्त 55 लोकांचा अभ्यास करून. पहा काय होतं, पूर्वीच्या काळी आपल्याकडे कुकर नव्हते. मग भात शिजवल्या जात असे. मग भात शिजवणारी बाई काय करायची? भात शिजला की नाही ते तपासण्याकरता त्या पातेल्यावरचं भाजाकन बाजूला करायची, दोन चार शीतं हाती घ्यायची, ती दाबून पाहायची आणि ठरवायची की संपूर्ण पातेल्यातलं भात शिजला की नाही. म्हणजे तेवढ्याशा सॅम्पलच्या आधारे ती कन्क्लुजन कशाबद्दल काढायची? पॉप्युलेशनबद्दल काढायची. यापेक्षा आणखी सोपं उदाहरण देऊ शकत नाही. ऑल राईट, नाऊ यू सी विच 55 सब्जेक्ट आय शुड सिलेक्ट. देर आर 200 स्कॉलर्स इन सायन्स फॅकल्टी, सो आय शॅल सिलेक्ट 20 रँडमली फ्रॉम सायन्स फॅकल्टी. 100 स्कॉलर्स आर देअर फ्रॉम कॉमर्स, सो आय शॅल सिलेक्ट 10. 200 इन सोशल सायन्सेस, आय शॅल सिलेक्ट 20. 50 इन टेक्निकल फील्ड, आय शॅल सिलेक्ट 5. झाले 55. आय कॅन सिलेक्ट मोअर, नो डाऊट. 55 मी 110 करू शकतो, जे 20 40 करू शकतो. ऑलवेज रिमेंबर, लार्जर द सॅम्पल बेटर द रिझल्ट्स, हा नियम लक्षात ठेवायचा. पण खूपच लार्जची काही गरज नसते. देन नंबर टू, ओके, देर आर मोर दॅन हाफ ए डझन सॅम्पलिंग टेक्निक.
purposive sampling is there, incidental sampling is there, quota sampling is there, random sampling is there, with replacement, without replacement sampling is there, stratified sampling is there, stratified random sampling is there, and nowadays snowball sampling is there. So, there are more than half a dozen sampling technique. पण होतं काय आपल्याकडे जो येतो तो काय म्हणतो माहिती आहे, आय हॅव यूज रँडम सॅम्पलिंग टेक्निक. अर्थही समजत नाही हो बऱ्याच लोकांना रँडम सॅम्पलिंग कसं करतात ते. लेट अस युटिलाइज अवर टू मिनिट्स. देर आर सब 100 सब्जेक्ट्स, ऑल राईट. माय पॉप्युलेशन इज 100 अँड आय हॅव टू सिलेक्ट 10 फ्रॉम देम. कसं सिलेक्ट कराल सांगा लवकर, डोंट वेस्ट टाईम. एनी वन, शंभरपैकी 10 सिलेक्ट करायची लॉटरी. ओके ओके. सो हियर इज अ बाउल. इन दॅट बाउल देर आर 100 स्लिप्स. आय हॅव क्लोज द आईज, आय हॅव टेकन वन स्लिप, इट्स नंबर इज 28. सो 28 इज सिलेक्टेड, एग्रीड. ओके. शुड आय प्लेस दॅट स्लिप इन द बाउल ऑर आय शुड नॉट? I should not. So, I have kept this outside. All right? All of you agreed? Okay. Now, how many slips are there? 99. Now, I have closed my eye, took out one slip, it is 52. 52 is selected. Agreed? I have placed it there. Ata mala sanga, pahili slip jeva tumhi nivadli, tewa probability kaya hoti 1/100. दुसरी स्लिप जेव्हा तुम्ही निवडली तेव्हा प्रॉबेबिलिटी काय होती? 1/99. आर यू डुईंग जस्टिस? हीच चूक प्रॅक्टिकलच्या परीक्षेत करत नाही का तुम्ही? 10 विद्यार्थी असले तर 10 स्लिप्स ठेवता, पहिला 10 पैकी 1 निवडतो आणि शेवटचा बिचारा घेरे घेतं की नाही, आणि तुमच्या धाकामुळं, मास्तरांच्या धाकामुळं तो बिचारा घेतो. म्हणून व्हॉट आय जनरली यूज टू डू, यू नो, I used to give proper probability. When there are 10 students, my slips are 12 in number. Practical examination jeva amcha psychology ami gheto teva mi 12 number thevaycho ani pratyekala 3 slips det hoto. Select 1 out of 3. Shevatcha 10va jo yeto tyalahi 3 out of 1 he has to select. Probability is maintained. म्हणून रँडम सॅम्पलिंग करायचं असेल तर यूज रँडम नंबर टेबल्स. कुठल्याही चांगल्या स्टॅटिस्टिक्सच्या पुस्तकाच्या शेवटी रँडम नंबर टेबल्स दिलेले असतात, त्याचा वापर करायचा, लॉटरी मेथड वापरायची नाही. ऑल राईट. तिथं मेथड दिलेली असते कसं सिलेक्ट करायचं. अनदर थिंग, एव्हरी सॅम्पलिंग टेक्निक इज बेटर. एक सॅम्पलिंग टेक्निक वाईट आणि दुसरं चांगलं असं नसतं. सपोज फॉर एक्झाम्पल, आय वॉन्ट टू स्टडी द स्ट्रेस एक्सपिरियन्स्ड बाय द केअर टेकर ऑफ कॅन्सर पेशंट. कॅन्सरच्या पेशंटचा सेवा करणारा घरातील एखादी व्यक्ती जी आहे तिच्या ताणतणावाचा अभ्यास मला करायचा आहे. रँडम सॅम्पलिंग वापरू शकतो का हो मी? पर्पजिव सॅम्पलिंगच वापरावं लागेल मला. मग पर्पजिव सॅम्पलिंग वाईट का म्हणता तुम्ही आणि रँडम सॅम्पलिंगच का बरं? सो ऑलवेज रिमेंबर, विच टाईप ऑफ सॅम्पलिंग शुड बी यूज डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द स्टडी. यापुढं ही सॅम्पलिंग वाईट आहे ना ही चांगली आहे अशी विधानं करू नका. All right, then tools to be used for data collection. Next title. Ata barejda tumhi lokas best way what you are doing, you know, self structured questionnaire or interview schedule was used. Are you authority in constructing the questions or schedule or preparing the schedule? Anyway, suppose you are an authority.
how to finalize the schedule, how to finalize the questionnaire. Have you heard about item analysis? Questionnaire tumhi tayar keli, interview schedule tayar kela, anki kai kela, tithlya pratyek item cha, pratyek questions cha je kai ahe. Have you done the item analysis? Have you computed the item value? The answer is no, because no one taught us that there is, we have to do item analysis. Standardization karaycha asta he amala mahitach nahi. Manat ala, only because the experimenter or the investigator feels that this question is correct, you are including that there. Asa nahi vatat tumhala. And that's why don't write such words unless you follow all the procedures. In market there are many tools available, agencies ahet bharatamadhe, Anand agency ahe Punyala, tithe Agrayala National Psychological Corporation ahe, Dillila Prasad Psychological Corporation ahet, yancha javal khup test ahet, khup scales ahet, khup inventories ahet, ani khup questionnaires ahet. You can select any one which is useful for you. Suppose it is not available, the tool is not available in the market, then you can construct it. Parantu construction of a scale, construction of a test, construction of an inventory or construction of a questionnaire, it has a specific procedure and you have to follow that specific procedure. Then only you can use it. We shall talk about this in detail on a separate lesson, how to construct a scale or how to construct a test. So, I shall not waste my time here, but remember, every tool that you are using, whether it is a test or a scale, it must have high reliability and high validity. Yala mhantat psychometric characteristics. रिलायबिलिटीचं उदाहरण तुम्हाला मी सकाळी दिलं की एक मित्र 100% खोटं बोलतो आणि दुसरा 50% खरं बोलतो ना, 50% वेळा खोटं बोलतो. ओके, सो आय वॉन्ट दॅट द टूल मस्ट बी रिलायबल अँड इट मस्ट बी व्हॅलिड, म्हणजे ज्याच्याकरता ते तयार केलं ते पाहिजे तिथे, दॅट शुड बी मेन्शन देअर. देन नेक्स्ट पॉईंट इज प्रोसिजर ऑफ डेटा कलेक्शन. Now, procedure of data collection, you will find nowadays new techniques are there. Sir, we are collecting data online. Agreed. My question is, when you are collecting data online, are you establishing rapport? Atali adchan tu honal nahi ka? Technology is useful, gentlemen, no doubt. But technology has its own drawback. When I am conducting personal interview, then I have that ability to form the rapport with you. And when I am forming a correct rapport with you, then you will find that you are giving me appropriate answers or relatively more reliable answers. Online survey, how much reliable answers are there, tell me. No repo business. Okay, somebody feels, I don't have any work, come on, I am giving answers. So these are the drawbacks of online survey. In developed country, what happens, you know, respondents are paid. Uttara denare vyakti je ahet kiwa tumcha interview denari vyakti ahe kiwa prayogat bhag ghenari vyakti je ahe tyanna paise dile jatat. Apan kiti lokanna ase paise deto ani tya paise milave mhanun te pramanik uttara dyaycha prayatna kartat shakyatovar. So there is lot of difference. So, hereafter,
try to collect data personally, form rapport with them, identify yourself with them, and then you will find that you are getting the correct information. So, in the tools to be used for data collection, first thing you must write down who has constructed the test. Okay. Number two, how many items are there? Number three, each item is provided with how many alternatives? Manje pratyek ghatka sobat, yes, no, kiwa agree, sorry, strongly agree, agree vagere ashe kiti alternative ahet, he sagla tithe dyayla pahije. And then it should be followed by its reliability value and its validity value. Then we are coming to the procedure of data collection. Here give little details about how you are going to collect data. If you are administering the scale on a small group, how the seating arrangement is made, this is one. Then, before distributing the copies of the scale, in what way you are establishing the rapport, mention that. Afterward, give them sufficient time for writing the responses. So, all these details should be given in procedure of data collection. Ekda he jhalyanantar, your next title will be variables under study. All the major variables, all the minor variables, their name should be mentioned there, and you must classify them. These are our independent variable, these are our dependent variable. Manje vatnaryache bilkul lakshat yayla pahije. After giving details about variables under study, you must mention research design. I shall take little more time for this. The reason is, there are several PhD theses, there are several research papers where research design is missing. Kahi thikani lihitat, mixed research design was used, manje kai? I can't understand. Kao mixed research design kai prakar aste? I don't find any research design which is termed as mixed research design. There is a randomized block design is there, I know. Okay. There is randomized group design is there, I know. Factorial design is there, I know this design. Pre-test, post-test design is there. Okay. Even there is LSD, and lysergic acid diethylamide, that is Latin square design is there. Dozen bhar research designs ahet, but we mixed research design kadhi pahili nahi, but they are writing, or in synopsis they are writing, suitable research design will be used, manje kai? Remember one thing. When you fit your research in research design, you understand which statistical technique could be used. Otherwise, you can't understand. Say, for example, if you are using correlational design, you are clear that you will first compute mean and standard deviation, then you will compute correlation coefficient, and it will be followed by regression analysis. If you are using two randomized group design, okay, then you are sure. First you will compute mean and standard deviation, then you will use t-test, choti t-test for the independent groups. When you are using pre-testing, post-testing, pre-testing and post-testing research design, then you are sure. First you will compute mean, then standard deviation, and t test for correlated means. Bhag kiti farak padto tumhala aata evda sangitla tar tumhi kunalai vichara
How many t-tests are there? Sagale mantat, there is only one t-test, barobar hai. Pan bazarat tumhi ja, tumhala kiti tari prakarche t disat ki nahi. Tata t is there, Brookbond t is there. Similarly, you will find that there are half a dozen t-tests in statistics. Half a dozen t-test. See, t-test for independent groups, t-test for correlated groups, okay, protected t-test, this is post hoc t-test, then t-test, capital T, then there is non-parametric t-test and there is Hotelling t-square. Saha dhalet? Pratyekichi vaishishta ahet. आणि तुमच्या रिसर्च डिझाईनला अनुसरून टी टेस्ट वापरायची असते. आणि तुम्ही काय करता, फक्त एक टी टेस्ट वापरली आणि त्याचाही फॉर्म्युला चुकीचा वापरता, बरोबर आहे? सांगू तुम्हाला तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरता. आय नो यू यूज द फॉर्म्युला मीन ऑफ ग्रुप वन मायनस मीन ऑफ ग्रुप टू डिव्हायडेड बाय स्टँडर्ड एरर ऑफ डिफरंट बिटवीन मीन्स ए सी डी, ओके. आणि ए सी डीचा फॉर्म्युला तुमचा असतो अंडर रूट व्हरायन्स ऑफ ग्रुप वन डिव्हायडेड बाय एन वन प्लस व्हरायन्स ऑफ ग्रुप टू डिव्हायडेड बाय एन टू. आणि हा फॉर्म्युला भारतीय संशोधकांनी किंवा पुस्तक लिहिणाऱ्यांनी गॅरेटच्या पुस्तकातून निवडला आहे. गॅरेटच्या पुस्तकामध्ये हा फॉर्म्युला दिला आणि मॅक्झिमम लोकांनी ते वापरलं आहे. परंतु गॅरेटने लिहून ठेवलं आहे, धिस फॉर्म्युला इज फॉर क्रिटिकल रेशो, ओके. टी इज ऑलवेज क्रिटिकल रेशो, बट क्रिटिकल रेशो इज नॉट ऑलवेज टी. आता पहा, तुमचं संशोधन किती योग्य होतं मला तुम्ही सांगा. यू डिसाईड युअर सेल्फ रिगार्डिंग टी टेस्ट. म्हणून इन्साईट प्राप्त करा संशोधन करताना आणि रिसर्च डिझाईनमध्ये ते फिट करा. देन यू कॅन अंडरस्टँड विच स्टॅटिस्टिकल टेक्निक कॅन बी यूज्ड. नेक्स्ट पॉइंट इज स्टॅटिस्टिकल ट्रीटमेंट ऑफ डेटा. नाव रिमेंबर वन थिंग, बरेचसे लोक काय लिहितात माहिती आहे, सुटेबल स्टॅटिस्टिकल टेक्निक विल बी यूज्ड. म्हणजे काय हो, I understand when you are writing suitable statistical technique will be used. I understand this fellow doesn't know much about statistics. Statistical treatment of data madhe, if your data are distributed normally, I shall write first mean and standard deviations will be used. Sample kaam, pahili step. Then mala farak pahayacha asel, whether it is significant or not, then I shall write t-test will be used for finding out the difference between two groups. Don peksha jasta samuh asil, when there are more than two groups in the study, then I cannot use t-test. So there I write down. Analysis of variance will be used for searching whether the groups are differing significantly from each other or not. He tumcha course madhe navta ANOVA. ते मी इन्क्लूड केलं आहे, विसाव्या लेसननंतर ते सगळे येतील, बिकॉज दे आर नेसेसरी. ऑलवेज रिमेंबर, डोंट ड्रॉ कन्क्लुजन्स ओनली ऑन द बेसिस ऑफ कोरिलेशन. व्हाय? सम स्टॅटिस्टिकल टेक्निक्स आर डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिकल टेक्निक, सम आर इन्फरन्शियल. कोरिलेशन इज अ डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिकल टेक्निक. इट डझंट टेल यू cause and effect relationship. Hence, remember one thing, you must write down which statistical technique should be used. Next point is discussion. How you are going to discuss your results? It is not necessary that all the hypothesis will be supported by the findings of your study. काही गरज नाही आहे. देर आर मेनी हायपोथेसिस
which remain unsupported. And it is changla ayojan. Don't expect. So, while discussing the results, you must give probable answers, causes. What might be the probable causes? This is the important point in your synopsis, and synopsis should be followed with references. This is the last point. Ani references lihitanna APA norms vaparayche. Ata tyacha sadha udaharan deto tumhala. Jar lekhak, if the author is a man, then first write surname, then initials. Johnson surname jhala, RB initial jhalet, theek hai. Parantu jar author is a woman, a lady, mag kay karaycha, first write her surname and then write her name. Herlock, Hurlock, Hurlock, aadnav jhala, Elizabeth. Herlock, comma, Elizabeth. Stri asel tar tija nav dena avashyak asta. Then it should be followed by year of publication given in parenthesis. Chotya kaunsat kontya varshi published jhala te dyaycha asta. Te varsha. Then write the title of the research paper. Title of research paper nantar jya journal madhe te publish jhala त्या जर्नलचं नाव पण ते इटॅलिक्स मध्ये लिहायचं कळलं तिरप्या शब्दांमध्ये इटॅलिक्स मध्ये ते लिहायचं जर्नलचं नाव आफ्टर नेम ऑफ जर्नल गिव व्हॉल्यूम नंबर देन इश्यू नंबर अँड पेज नंबर्स समजा जर ते पुस्तक असेल इफ इट इज अ बुक then first surname of the author, kaunsa madhe, year of publication, then name of the book, te italics madhe paaje, name of the book sata, name of the book should be in italics. Pustakacha naav lihilyanantar, kutna prasiddha jhala, London hun jhala ki Navi Dilli tun jhala ki Mumbai tun. The place of publication द्यायचं and then name of publisher. आता कळलं कसं लिहायचं references. So if there are any questions, you are at liberty to ask me. पहिला प्रश्न असा आहे की references आणि bibliography मध्ये काय फरक आहे आणि दुसरा प्रश्न असा की रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणजे काय बिब्लिओग्राफी पूर्वी लिहायचे आता रेफरन्सेस लिहितात रेफरन्सेस आणि बिब्लिओग्राफीमधला फरक अगदी साफ साफ अगदी सोपा साधा आहे समजा तुमच्या थेसिसची पानं आहेत 200 एग्रीड या 200 पानामध्ये जवळपास 160 लोकांची नावं आलीत ऑथर्सची संशोधकांची नावं आलीत एग्रीड त्या 160 संशोधकांचे रेफरन्सेस तुम्ही देता त्याला म्हणतात रेफरन्सेस एग्रीड 200 पानाचा थेसिस ऑल राईट तिथे वेगवेगळ्या 160 लोकांची नावं आलेली आहेत ठीक आहे त्यांच्या संदर्भ ग्रंथांची नावं तुम्ही शेवटी दिली त्याला म्हणायचं रेफरन्सेस पण ही सगळं तुमचा थेसिस लिहून झाल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की 25 नवीन पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत आणि ती तुमच्या टेबलावर आहेत आणि ती तुम्हाला तिथे ॲड करायची आहेत ती तुम्ही तिथं ॲड केलीत ती झाली बिब्लिओग्राफी समजला फरक आता दोनमधला म्हणजे तुमच्या थेसिसमध्ये ॲड केलं नाही आहे पण ते नंतर तुमच्या लक्षात आलं म्हणून ते तुम्ही ॲड केलं दॅट इज बिब्लिओग्राफी रिव्ह्यू ऑफ लिटरेचरबद्दल मी डिटेलमध्ये सगळं सांगितलं आणि मागचे किती वर्षाचं रिव्ह्यू घ्यायचं त्यावेळेस तुम्ही नव्हता कदाचित काय असतं कुठलाही रिसर्च पेपर पब्लिश झाला किंवा कुठलाही थेसिस पब्लिश झाला तेव्हा त्याची समरी किंवा ॲबस्ट्रॅक्ट पब्लिश होते आणि तेवढा ॲबस्ट्रॅक्ट फक्त आपल्या
चॅप्टर 2 मध्ये लिहिणं, दॅट इज रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. पण फक्त गेल्या 10 वर्षातच घ्यायचं, म्हणजे आता 2016 आहे तर फक्त 2010 पासून सुरू करायचं, 2016 संपवायचं. यामध्ये तुमच्या थे सब्जेक्टशी संबंधित जेवढे शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत त्यांचा सारांश तो लिहिणं म्हणजे बिब्लिओग्राफी. ते इयरवाईज लिहायचं, समजलं? म्हणजे 2010 साली झालेलं पहिल्यांदा येईल, 2011 नंतर, 2012 नंतर, अशा रीतीनं लिहितात. एनी अदर क्वेश्चन? आय हॅव क्वेश्चन्स सर. व्हॉट आर द मिनिंग ऑफ प्रायमरी डेटा अँड सेकंडरी डेटा? ओके, व्हेरी गुड, सिट डाऊन. प्रायमरी डेटा मीन्स विच यू आर कलेक्टिंग डेटा डिरेक्टली. सेकंडरी डेटा मीन्स द वर्क हॅज ऑलरेडी डन ऑन दॅट डेटा अँड फ्रॉम दॅट यू आर बॉरोईंग लिटल बिट. वन गुड एक्झाम्पल इज दॅट ऑफ रथ अँड दांडेकर. हे इकॉनॉमिस्ट होते, कुठं? गोखले इन्स्टिट्यूट पुण्याला. ऑल राईट, नाव होतं खूप त्यांचं. त्यांनी पॉवर्टी इन इंडिया लिहिलं, त्यांनी सेकंडरी डेटा वापरला. कोणता माहिती आहे? सेन्सस रिपोर्ट जो असतो ना, तिथनं डेटा घेतला आणि त्यावर ते पुस्तक लिहिलं. दॅट इज सेकंडरी डेटा. सर, माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की अझम्पशन्स आणि हायपोथेसिसमधील फरक आहे का? आणि दुसरा प्रश्न आहे, स्नोबॉल सॅम्पल मेथड केव्हा वापरली जाते? अझम्पशन आणि हायपोथेसिस हे सारखेच असतात. सम पीपल दे यूज दॅट वी अझ्युम दॅट, सम से वी हायपोथेसाइज दॅट. ऑल राईट. आता तुमचा दुसरा प्रश्न जो आहे, स्नोबॉल सॅम्पलिंग केव्हा वापरली जाते. स्नोबॉल सॅम्पलिंग ही मॅनेजमेंटच्या लोकांची देण आहे, दुसरं काहीच नाही आहे. नवीन काही सापडलं नाही त्यांना करायला, आणि मॅनेजमेंटच्या लोकांनी काय केलं, आम्ही काही काही फार भयंकर शब्द वापरतो माहिती आहे, इट्स ए बास्टर्ड सायन्स म्हणतो. बरं वाटत नाही, पण काय असतं, या सायन्समधनं घ्या थोडंसं, या सायन्समधनं घ्या थोडंसं, असं. या लोकांनी 70% मॅनेजमेंटच्या लोकांनी 70% मॅटर आमच्या सायकॉलॉजीमधनं घेतलं. इंडस्ट्रीयल सायकॉलॉजी, ऑर्गनायझेशनल सायकॉलॉजी, आणि सगळे यांचे टेक्निक डेव्हलप कोणी केले माहिती आहे? उदय पारिख. हा आमचा मानसशास्त्राचाच माणूस, दुसरं काहीच नाही आहे. मग इकॉनॉमिक्सच्या लोकांनी त्यामध्ये टाकलं काहीतरी भर. आता आमचे सॅम्पलिंग टेक्निक ठीक आहेत, पण आता काय होतं कधीकधी की काही गोष्टींची माहिती व्यापारामध्ये काही ठळाविक लोकांना माहिती असते, बरोबर आहे? सगळ्यांना माहिती नसते. म्हणून मग आता त्या विषयावर जर मी अभ्यास करत असेल तर पहिल्यांदा एक एक्सपर्ट माणूस तिथला जातो, अडतिया के पास जाता हूँ मैं, पूछता हूँ भैया जरा इसके बारे में इन्फॉर्मेशन दे. मग दुसरा त्याच्याबद्दलची माहिती देणारा मला माहीत नसतो, म्हणून मग मी त्यालाच विचारतो की और कोई है क्या. मग तो सांगतो, इन दो लोगों से भी पूछ लो जी, इसके भाव पता चल जाएगा. आता स्नो जो बॉल असतो छोटासा, तो जर रॉल करत गेला तर तो मोठा होतो नंतर. तसं यांच्याजवळ हा स्नो जो आहे तो छोटासा आहे, पहिल्यांदा एकच आहे. मग त्याला 2 लोकांची नावं सांगली तर आता 3 झाले ती ठिकाणी. मग ते 2 सांगतात, अरे अहो जरा इनसे बी इन्फॉर्मेशन ले लो. अशा रीतीनं तुमचं सॅम्पलिंग वाढत जातं. दॅट इज स्नोबॉल सॅम्पलिंग फॉर स्पेशलाइज्ड इन्फॉर्मेशन. नमुना निवडताना सर, जनसंख्येतला किती टक्के नमुना निवडला आणि निवडला तो वैध असतो निवडल्याच्या नंतर, म्हणजे किती टक्के निवडावा आणि तो वैध असतो? नमुन्याबद्दल 2 मतप्रवाह आहेत, समजलं? एक म्हणतात की खूप मोठा असावा, दुसरे म्हणतात की काही गरज नाही, दोघेही आपापल्या परीनं योग्य आहेत. फक्त एक, 30 कमी जर असेल तर त्याला स्मॉल सॅम्पल म्हणतात. ठीक आहे, 30 कमी लोकांचा नमुना असेल तर तो स्मॉल सॅम्पल आहे. त्या ठिकाणी तुमचं डिस्ट्रीब्युशन नॉर्मल यायची शक्यता नसते, म्हणून मग नॉन पॅरामेट्रिक स्टॅटिस्टिक्स वापरावं लागतं. तर किती पर्सेंट घ्यायचं? शक्यतो कमीत कमी 10% पॉप्युलेशनच्या 10% ते घ्यायला पाहिजे. ठीक आहे, जास्त घेतलं तर आणखी चांगलं. मिनिमम 10% घ्यायला पाहिजे. फक्त काय असायला पाहिजे, युअर सॅम्पल शुड बी रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द पॉप्युलेशन अँड इट शुड बी सफिशियंटली लार्ज. बस,
सर जो तुम्ही एपीआय फॉर्मॅट सांगितला तर तो काय हार्ड अँड फास्ट रूलप्रमाणेच लिहिला जातो की कसं? कारण की आम्ही जे जेगेट प्लस आणि एबेस्को होस्ट हे जे डेटाबेस यूज करतो आहे तर त्या डेटाबेसमध्ये काय दिलं आहे, ऑथर नेम झाल्यानंतर न इयर ऑफ पब्लिकेशन आलेलं आहे आणि ॲट द एंड ऑफ पेज नंबर आपण जिथे कन्क्लूड करतो त्यानंतरनंसुद्धा परत इथं काय आलेलं आहे, पब्लिकेशन इयर आलेलं आहे. मग असं दोन्हीकडं कसं इयर आपण घेऊ शकतो सर? आता एक लक्षात ठेवा, रेफरन्सेस लिहायच्या खूप पद्धती आहेत. अमेरिकन लोकांची स्टाईल वेगळी आहे, ब्रिटिश लोकांची स्टाईल वेगळी आहे, बेल्जियमहून पब्लिश होणारे जे आहेत ते त्यांची स्टाईल वेगळी आहे. काही काही लोक पुस्तकाच्या शेवटी रेफरन्सेस देतात, काही काही लोक हर एक चॅप्टर्सच्या शेवटी देतात, त्यामुळे त्या सगळ्या पद्धती योग्य आहेत. फक्त एकच, तुम्ही ज्या ऑनलाईन ह्या ज्या सगळ्या गोष्टी करताना त्या ठिकाणी मात्र एक चूक दिसून येते. सुरुवातीला इयर ऑफ पब्लिकेशन येते आणि शेवटचं येते, ते शेवटचं लक्षात घ्यायचं नाही, ते सुरुवातीचं घ्यायचं. पण कधीकधी काय असतं माहिती आहे की जर्नलमध्ये ते पब्लिश झालेलं असतं आणि नंतर मग ते ऑनलाईनवर येतं. तर कधीही लक्षात ठेवा, अशा ठिकाणी जर्नलमध्ये पब्लिश झालं ना ती डेट ऑथेंटिक समजायची, ऑनलाईनवर आलेली डेट ऑथेंटिक समजायची नाही. ओके, आर यू सॅटिस्फाईड नाऊ? ओके, ऑल राईट, थँक्यू. सो आय होप आय हॅव सॅटिस्फाईड युअर आन्सर्स अँड फ्रेंड्स, नाऊ वी शॅल स्विच ओवर टू द नेक्स्ट लेसन.